तर अग्निपथ प्रकरणी तरुणांची माथी कुणी भडकवली असा सवाल पक्षप्रमुखांनी उपस्थित केला. वचन असं द्या जे पूर्ण करू शकाल असं वक्तव्य देखील शिवसेना पक्षप्रमुखांनी केलंय. आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी राम कदम जोडले गेलेले आहेत. रामजी, आजच्या उद्धव ठाकरे यांच्या एकूण भाषणाबद्दल काय सांगाल? मुळामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांनी सपाटून मार खाल्ला आहे आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले की त्यांची मतं फुटलेली आहे आणि आकडे जे पूर्णपणे देशासमोर आले त्यानंतर देखील शिवसेनेचे नेते राज्याचे मुख्यमंत्री कसे काय म्हणतात की आमचं मत फुटलं नाही. मग काय मतं आभाळातून आली? आमचे तर फक्त 106 आमदार होते. त्या 106 आमदार असताना देखील 130 मतं आमच्या पारड्यात कशी पडली? तर याचं सरळ सरळ उत्तर देण्याच्या ऐवजी अशा पद्धतीनं फिरवाफिरव करतात ते दुर्दैवी आहे हा भाग एक. आणि आता फार जवळ आहे, आता उद्या कळेल की विधान परिषदेमध्ये देखील पुन्हा यांची मतं फुटतील आणि 100% आमचे सगळे उमेदवार निवडून येतील. जी रामजी, शिवसेनेला विधान परिषदेत मतफुटीची भीती वाटतीये का? नाही, कसं आहे की शिवसेनेच्या आमदारांमध्ये प्रचंड असंतोष, त्यांचे मंत्री त्यांचे मुख्यमंत्री त्यांना भेटत नाहीत ही खदखद आहे आणि ते अनेकदा खदखद त्यांचेच नव्हे तर काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार देखील बोलून दाखवतात. तर त्यांचा असंतोष, त्यांची खदखद ही उद्या पूर्ण महाराष्ट्राला संध्याकाळी पाहायला मिळेल. जी रामजी, उद्धव ठाकरे यांनी अग्निपथ योजनेला मृगजळ म्हणलंय, याबद्दल अधिक काय प्रतिक्रिया द्याल? तर त्यांची ती राजकीय आवश्यकता आहे की मोदी सरकारची कोणतीही योजना असेल तर त्याचं अध्ययन न करता त्याच्यावर टीका करणं ही शिवसेनेची रणनीती आहे. अधिक बरं झालं असतं त्याने त्याचं अध्ययन केलं असतं. तर मुळामध्ये अग्निपथ योजना काय आहे हे शिवसेना नेत्याने समजून घेतलंय का? देशातल्या लाखो तरुणांना एक कुठेतरी सैन्यामध्ये या देशाची सेवा करता यावी म्हणून ती सर्वसमावेशक अशा प्रकारची ती योजना आहे. त्याचं अध्ययन न करता अशा पद्धतीने शिवसेनेचे नेते महाराष्ट्रातल्या तरुणांमध्ये देखील गैरसमज पसरवणार असतील तर हे दुर्दैवी. जी रामजी, राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे किंवा मविया घाबरलीये का? कसं त्यांनी मनोमन स्वीकारलेलं आहे की त्यांचा पराभव होणार आहे आणि मनोमन जो त्यांनी जे स्वीकारलेला पराभव आता त्यांच्या आजच्या वक्तव्यातून दिसतो आहे. धन्यवाद रामजी तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. या सरकारच्या योजनेच्या विरुद्ध अनेक तरुण रस्त्यावरती उतरलेले. का पेटली त्यांची माथी? का भडकली त्यांची माथी? कोणी भडकवली त्यांची माथी? म्हणून मी इथल्या आपल्या सभेमध्ये जे बोललो होतो की हृदयात राम आणि हाताला काम, आज तेच चित्र देशामध्ये दिसतंय. तेच चित्र दिसतंय की हृदयात राम आहेच तो प्रत्येकाला काय आपल्या हनुमानासारखा दाखवता येणं शक्य नाही की बघ माझ्या हृदयामध्ये राम लक्ष्मण सीता आहे. काय त्याची आवश्यकता नाही आणि आपण तसं करू शकत नाहीये. पण हातामध्ये काम नसेल तर नुसतं रामराम म्हणून काही उपयोग होणार नाहीये. एक तर वचनं अशी द्यायला पाहिजेत की ती आपण पूर्ण करू शकू. शिवसेनेने आजपर्यंत का शिवसेना टिकून राहिली आणि का शिवसेना अजूनही त्याच दमाने पुढे चालले? कारण शिवसेनेने एक सुद्धा गोष्ट अशी आजपर्यंत केली नाही की जी बोलली आणि केली नाही.